नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे असे हे साबुदाणा बटाट्याचे पापड। हे पापड बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि फटाफट तयार होणारे आहेत। एक वेळ बनवून अगदी वर्ष दोन वर्ष हे पापड आरामशीर टिकतात आणि बनवण्यासाठी पण खूप सोपे आहेत। खूप छान होतात हे पापड, तुम्ही बघू शकता अगदी टाकलेला पापड किती छोटा होता आणि तळल्याच्या नंतर तो किती फुलून यायला लागलेला आहे। चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया। आपण हे तळून घेतलेले पापड पहा किती छान असे फुललेले आहेत। अगदी एक एक पापड किती छान असं झालेला आहे आणि खूप खुसखुशीत झालाय, तुम्ही बघू शकता एकदम छान असा पापड झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत त्यासाठी मी हे दोन गिलास साबुदाणा आहे तो रात्रभर भिजू घालून घेतलेला आहे। साबुदाणा स्वच्छ धुतला आणि त्याच्यावर साबुदाणा बुडून अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी टाकून हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। अगदी मीडियम साईजमध्ये पाच बटाटे आलेले आहेत। या दोन गिलास साबुदाण्यासाठी हे अर्धा किलो बटाटे घेतलेत। हे बटाट्याचं मी सालं काढून घेतलेलं आहे तर आपल्याला ते बटाटे खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत। इथे मी एक मोठ्या साईजचं थोडं पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला साबुदाणा शिजवायचा आहे। तर याच पातेल्यामध्ये मी या गिलासाने दोन गिलास साबुदाणा घेतला होता, तर याच गिलासाने मी या गिला इथे सहा गिलास पाणी टाकून घेणार आहे कारण आपल्याला साबुदाण्याच्या तीन पट पाणी लागतं। हे सहा गिलास पाणी मी टाकून घेतले। हे पाणी मी गॅसवर उकळाय ठेवणार आहे। तिकडे पाणी उकळायला लागले तोपर्यंत आपण हे बटाटे जे आहेत ते असे किसून घेऊ किसणीवर। अगदी दाबून किसायचे म्हणजे याचा किस असा लंबा लंबा पडेल, तुम्ही बघू शकताय। तुमच्याकडे थोडीशी जाडवाली किसणी असली तरी हे तुम्ही घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकताय मी याप्रमाणे सर्व बटाटे आता किसून घेतलेले आहेत। हे बटाटे मी स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून घेणार आहे। इथे मी उकळ्या ठेवलेल्या पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे, त्यातच मी हे चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे। आणि मीठ टाकल्याच्या नंतर मी इथे हिरवी मिरची अशी छान बारीक करून घेतलेली आहे, जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही। हा हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकून घेणार आहे कारण हे पापड थोडेसे तिखट आवडतात आमच्याकडे। तुमच्याकडे जर तिखट आवडत नसेल तर फक्त मीठ टाकून बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तुम्ही बनवू शकता। एकदम छान होतात, अगदी खुसखुशीत होतात हे पापड। याला छान पळीनं हलवून घ्यायचं आणि एखादा मिनिट याला परत उकळी येऊ द्यायची, त्यामुळे आपलं जे तिखट टाकलेलं आहे त्याचा कच्चेपणा निघून जाईल त्या उकळीमुळे। ते पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे। याचा हा साबुदाणा एक साईड टाकत टाकत आपण याला छान हलवून असं हटवून घ्यायचं। साबुदाणा हा पूर्ण असं टाकून हलवून घ्यायचा म्हणजे ते एकखटी पडला तर तो गाठी होणार नाही। त्यासाठी थोडा थोडा साबुदाणा टाकून अगदी छान पळीने हलवून हलवून तो मिक्स करायचा। सर्व साबुदाणा टाकून घेतलेला आहे, आता पळीने याला एकसारखं हलवून घ्यायचं। कारण हे पापड बनवण्यासाठी अगदी खूप सोपे आहेत, नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा अगदी पटकन असे पापड बनवू शकते कारण यामध्ये काहीही अवघड नाही। फक्त भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आणि बटाटे तुम्हाला जितके हवे त्याप्रमाणे तुम्ही बटाटे वापरू शकता किंवा नुसते साबुदाण्याचे पण तुम्ही पापड बनवू शकता। एक वेळ बनवून घ्यायचे उन्हाळ्याच्या वाळवणीच्या साहित्यामध्ये आणि वर्षभर खाण्यासाठी उपवासासाठी उपयोगी येतात। याला अगदी एकसारखं हलवून घ्यायचं। इथे आपला साबुदाणा जो आहे ते अगदी छान असा शिजून वर आलेला आहे संपूर्ण साबुदाणा। इथे एकदम छान अशी उकळी आली आहे, याच ठिकाणी आपण किसून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा। बटाटा हे अगदी एका हाताने टाकत टाकत एका पळी हाताने पळी फिरवायची, त्यामुळे एकत्र जमा राहणार नाही बटाटा आणि सर्व साबुदाण्यामध्ये हा बटाटा एकदम छान व्यवस्थित मिक्स होईल। इथे मी सर्व बटाटा टाकून घेतल्याच्या नंतर एकदम छान असं मिक्स करून घेतले। यावर झाकण ठेवून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची। बटाटा अगदी पटकन शिजतो, त्याला जास्त वेळ लागत नाही आणि एक उकळी आल्याच्या नंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। इथे आपल्या साबुदाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला साबुदाणा हा एकदम छान असा मिक्स झालाय। इथे गॅस बंद करून द्यायचा आणि आपण लगेच पापड टाकायला घेऊया।
इथे मी घेतलेलं शाबदाण्याचं हे जे शिजवलेलं साहित्य आहे ते घेऊन गच्चीवर आलेले आहे। या ठिकाणी मी खाली बेडशीट आतरलेलं आहे आणि त्यावर एक अशी पन्नी टाकून घेतलेली आहे, जे पॉलिथिन म्हणतात काही जण आम्ही पन्नी म्हणतो ती पन्नी पण टाकून घेतलेली आहे। इथे आता शिजवून घेतलेल्या शाबदाण्याचे अगदी छान असे छोटे छोटे पापड टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता किती छान व्हायला लागले ते पापड, एकदम जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे, एकदम मस्त होत आहे। अशाच पद्धतीने सर्व पापड आपण टाकून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पापड एकसारखे झालेले आहेत। या पद्धतीने पापड टाकून घ्यायचा आणि जास्त घट्ट वाटला तर अगदी थोडंसं यावर फिरवून घ्यायचं, सगळे पापड एकसारखे होतात। इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व पापड असे टाकून घेतलेले आहेत, सर्व पापड एकदम छान झालेले आहेत। याला आता कडकडीत आपल्याला 2 दिवस वाळवून घ्यायचं आहे उन्हामध्ये, कारण कडकडीत ऊन असेल तरच हे पापड हे छान उमटतात। तुम्ही बघू शकता एकसारखे किती छान दिसायला लागलेले आहेत, अगदी जवळून दाखवते मी त्यातला अगदी किस पण जो बटाट्याचा टाकलेला आहे तो पूर्ण ओळखायला येतो आहे। नंतर हे पापड वाळल्याच्या नंतर ते एकदम आतमध्ये जातो आणि तिकडं आपल्याला जाणवत पण नाही। ज्यावेळेस आपण हे पापड तळतो त्यावेळेस त्याचे खूप छान लागतात। इथे तुम्ही बघू शकता की आपण बनवून घेतलेले पापड हे अगदी छान असे सुकलेले आहेत। हे आपण पापड अगदी हाताने असे छान पलटून घेऊ आणि पलटून घेतल्याच्या नंतर याला मी 4 तासानंतर पलटायला घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला हा पापड निघालेला आहे, यामध्ये अगदी कुठलीही गोष्ट खाली चिटकलेली नाही आणि पन्नीला पण अजिबात तेल लावलेलं नव्हतं, तरीही किती छान असे सुळसुळीत पापड निघालेले आहेत। अशाच पद्धतीने अगदी याच्या साईडने पकडलं तरी असे सुळसुळ हे पापड निघून जातात। तुम्ही बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत। त्याच पद्धतीने मी सर्व पापड असे छान पलटून याला अगदी 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। इथे आपण जे बनवून घेतलेले पापड आहेत 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहेत आणि हे पापड एकदम छान असे कडकडीत वाळलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलेले आहेत हे पापड आणि किती छोटी साईज आहे। जेव्हा आपण हे पापड तळतो तेव्हा हे अगदी दुप्पट तिप्पट फुलतात आणि चवीला तर खूपच छान लागतात, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची बटाटा टाकून बनवलेले हे पापड आहेत। आपण हे पापड आता तळून पाहू। आपलं तेल हे अगदी छान असं तापलेलं आहे कडकडीत, मी एक थोडासा तुकडा टाकून पाहिला एकदम छान असा तळून झालेला आहे। आता आपण असं पापड तळून घेऊ। हे पापड एकदम छान लागतात चवीला आणि दुप्पट तिप्पट असे फुलणारे पापड आहेत आणि तळल्याच्या नंतर एकदम पांढरे शुभ्र होतात। तुम्ही बघू शकता किती छान असा हे पापड झालेला आहे, पहा किती छान दिसायला लागलेला आहे आणि एकदम असं तळल्याच्या नंतर खूप जाडसर असा हा पापड झालाय, खूप खुशखुशीत होतो हा पापड। याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी 2-4 पापड हे असे छान तळून दाखवते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल पापडची तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन हे नक्की प्रेस करा, कारण त्यामुळे सर्वात अगोदर हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। पहा किती छान असे हे पापड फुलायला लागलेले आहेत, एकदम छान होतात हे पापड। अशा पद्धतीने तुम्ही पण एक वेळ हे असे पापड नक्की ट्राय करा। पहा किती छान दिसायला लागलेले आहेत हे पापड आणि खूप छान फुलतात पण। कधीही उपवास असला, आपल्याला शाबदाणा वगैरे बनवायचा कंठाळा आला की असे 4 पापड काढून तळले की आपला उपवास अगदी छान धकून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।